कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं विलीन ठाकूर आपल्या सर्वांचं कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्या विशेष बुलेटिन मध्ये स्वागत. सावंतवाडी येथील नगर परिषदेच्या माध्यमातून आज मंगळवार दिनांक 30 जानेवारीला अनोख्या पद्धतीने हुतात्मा दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी तब्बल 2 वेळा भोंगा वाजून अनोख्या पद्धतीने आदरांजली देण्यात येणार आहे. मॉडिफाय केलेली कार घेऊन जाणाऱ्या रत्नागिरी येथील युवकाला सावंतवाडी पोलिसांनी दणका दिलाय. गाडीत बदल केल्याचा ठपका ठेवून त्याला तब्बल 14,000 दंड ठोठावण्यात आलाय. ही कारवाई सोमवारी महाविद्यालय परिसरात करण्यात आली. याच वेळी आणखी काही दुचाकी व चारचाकी गाड्यांवर कारवाई करण्यात आली. मालवण तोंडवळी तळाशील येथे मालवण पोलिसांनी धडक कारवाई करत कालावल खाडीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करण्यासाठी आलेल्या 19 परप्रांतीय कामगारांना ताब्यात घेतलंय. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. वेंगुर्ले शहरात अज्ञात इस्माने घरफोडी करत रोख रक्कम लंपास केली आहे. याबाबत अलिशा जाफर शेख व 44 राणार कुंभवडे यांनी वेंगुर्ले पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी 28 जानेवारी रोजी रात्री 11:15 ते 29 जानेवारी सकाळी 11 या मुदतीत घडली आहे. कोन्हा येथे पर्यटकांच्या कारचा अपघात झालाय. सोमवारी सकाळी 11:30 सुमारास हा अपघात घडला. या अपघातात सुदैवाने कारमधील सर्वजण सुखरूप असून कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.